माझ्या पाठल्या काय का केल्या पोस्टर बघून असं वाटत की आई शपथ या काय बायका आहे. फोडल्याची गाणी आणि मंगळागौरीची गाणी सगळ्या बायकांना तोंड पाठ असत. ताई स्वागत आहे तुमचं. काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? ह्या सगळ्यांसारखीच माझी एक वेगळी भूमिका आहे असं मी म्हणेन आणि खूप छान भूमिका आहे. म्हणजे जसं केदार म्हणतो की मला ती भूमिका अजून कळलीच नाही आहे, ती होत गेली आहे आणि ती त्यांनी करून घेतली असं मी म्हणेन. मी विशेष काही केलेलं नाही त्याच्यामध्ये. माझ्या काय स्वभावातले काही त्याच्यात आहेत काही नाही आहेत. म्हणजे ती धांदरट आहे, मी धांदरट आहे. मी सारखी पडत असते, मी पडत असते. सगळ्यांना खुश ठेवण्याचा माझा एक प्रयत्न असतो, जो हो सक्सेस प्रत्येक वेळेला होतो असं नाही, पण तो साधनामध्ये सुद्धा आहे. पण जो कॉन्फिडन्स साधनामध्ये नाही आहे तो माझ्यामध्ये आहे. अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण मी बघते साधनाला, माझ्या मी साधनामध्ये बघते स्वतःला. सर मंगळागौरीच्या यांच्या तर काही ना काही आठवणी असतील, पण तुमच्या मंगळागौरीच्या म्हणजे नाही तुमच्या घरात जेव्हा झाला असेल त्याची. आमच्याकडे मंगळागौर होत नाही, पण आम्ही लोकधारामध्ये मंगळागौर केलीच ना. म्हणजे लोकधारा जेव्हा सादर व्हायचं तेव्हा सगळ्या मुली स्टेजवर यायच्या आणि मग जवळजवळ एक 10 मिनिटाचा तो मंगळागौरीचा आयटम सादर व्हायचा. तर त्यामुळे लहानपणापासून ते संस्कार होतेच. आणि शेवटी गाणी ती पिंगा वगैरे काय आपल्याला ते बाळकडूच आहे. ते बोलण्याची गाणी आणि मंगळागौरीची गाणी सगळ्या बायकांना तोंड पाठ असतात आणि पुरुषांना पण ते माहिती आहेत. कारण काय पूर्वी माहिती आहे का कल्चरल आपण किती होतो की पूर्वी सिनेमामध्ये अशा पद्धतीची गाणी यायची. म्हणजे मला एक असं आठवत आहे रंजना यांचा एक सिनेमा आहे त्याच्यामध्येही मंगळागौरीचं गाणं किंवा बोंडल्याचं गाणं आहे. तर तो सादर व्हायचा आणि ती छान गजरा आणि त्या. तर हा जो लुक आहे ना हा थोडासा आत्ता आम्ही थोडासा काय म्हणतात ना डिजिटल लुक आहे हा, पण जरा गॉगल विगल लावून. पण हा जो लुक आहे या लुकमध्ये बऱ्याच वर्षामध्ये या लोकांना कोणीच बघितलेलं नाही आहे आणि त्याचा मला आनंद वाटतो की हे पोस्टर बघितलं. मी सांगू का मला एक पुरुष म्हणून काय वाटतं, पोस्टर बघून असं वाटतं की आई शपथ या काय बायका आहे. भारी असते, भारी आहे. हे माझी पहिली रिॲक्शन आहे. आणि मुळात ही गाणी आहेत ना ही आत्ता म्हणजे आता रॅप आलाय हे त्यावेळेचा रॅपच आहे. बोलगाणी आहेत ती असं असं पाठोपाठ पाठोपाठ नसता काय म्हणतो माझ्या पाठल्या काय काय केल्या. त्याला ताल ताल आहे फक्त, म्हणजे चाल नाही आहे. त्यामुळे ती गाणी म्हणायला पण सोपी आहेत आणि पाठवतात पटकन. जसे पाडेपाठ करायचो ते नाही हे एवढे व्हायचे, पण हे सगळी गाणी सगळी तोंडपाठ आहेत. अगदी बोंडलीची सगळी गाणी तोंडपाठ आहेत.